जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील कुयलेडाबर येथे भीषण पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे। सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगर दऱ्यातील तळोदा तालुक्यातील कुयलेडाबर हे आदिवासी लोकवस्तीचे गाव असून गावात सुमारे 40 घरे आहेत, 300 जवळपास लोकसंख्या आहे। या गावातील नागरिकांसाठी पाण्याचे दोन स्त्रोत आहेत, दोन्ही पण विहिरीच असून त्यातील एक विहीर मार्च महिन्यातच कोरडीखट झाली आहे तर दुसरी एकच विहीर असून त्यातील पाणी देखील आटले आहे। या विहिरीतील एका झऱ्यातून थोड थोड पाणी येत आणि त्याचं ठिकाणी ते असणाऱ्या छोट्याशा डबक्यात साचते। विहिरीत उतरून एक महिला क्रमाने येणाऱ्यांचे हडडे क्रमानुसार लावते, ज्याचा हांड्याचा नंबर आला ती महिला खाली उतरून घरातून निघणारे पाणी मग का किंवा डब्याच्या सहाय्याने हंड्यात भरते आणि दुसरी महिला तो हंडावर उभा राहणाऱ्या महिलेकडे पोहोच करते। विहिरीत उतरून अशा जीवघेण्या पद्धतीने तारेवरची कसरत करत या गावातील महिला व ग्रामस्थ आपल्या पिण्याचे व वापराच्या पाण्याची सोय करत आहेत। विहिरीत उतरलेल्या महिला जोपर्यंत पाणी भरत नाही तोपर्यंत गावातील अन्य लोक विहिरीच्या बाहेर आजूबाजूला आपल्या हाडडे व बादल्या घेऊन उभे राहतात। अनेक वर्षापासून या गावात पाण्याचे स्रोत या दोन विहिरीच आहेत। पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी वाढल्याने विहिरीच्या बाहेर उभे राहून पाणी ग्रामस्थांना काढता येते, मात्र उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर पाण्यासाठी या ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात। अनेकदा तर खालच्या बाजूला असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या झरा असल्यामुळे अन्य कोणता पाण्याचा स्रोत ग्रामस्थांसाठी उपलब्ध नसतो, त्यामुळे अनेकदा या गावांमध्ये गाढवांद्वारे देखील पाणी पोहोचवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।